बातमी आहे अकोला इथून. अकोला इथे पावसामुळे झाड मंदिराच्या शेडवर कोसळलंय. वादळी वाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण. बातमी आहे अकोला इथून. अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे झाड मंदिराच्या शेडवर कोसळला. शेड खाली 40 ते 50 लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे, तर चौघांचा यात मृत्यू झालाय. वादळी वाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळा देखील निर्माण होतो आहे. जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अकोल्यात ही सर्व घटना घडली आहे. अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे झाड मंदिराच्या शेडवर कोसळलं. या शेडखाली 40 ते 50 लोक अडकल्याची भीती आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू देखील झालेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे. काय यावर ताजा तपशील? चौघांचा मृत्यू झालेला आहे, अवकाळी पावसामुळे हे झाड मंदिराच्या शेडवर कोसळलं. सध्याची परिस्थिती काय? अकोला पासून काही अंतरावर पारस हे गाव आहे. तिथल्या बाबूजी महाराज संस्थानचं मंदिर आहे. आज रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी तिथे प्रचंड लोकांची गर्दी असते. त्या संस्थान परिसरात टिनाचं मोठं शेड असल्यामुळे येथे 40 ते 50 लोक या आरतीसाठी उपस्थित होते. दरम्यान आज सायंकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला आणि मंदिराच्या संस्थानला लागून जे मोठं कडुलिंबाचं झाड होतं ते अचानक उन्मळून मंदिराच्या 3 शेडवर कोसळलं. ते झाड पूर्णपणे पडल्याने 40 ते 50 लोक पूर्णपणे दबले गेले. जोरदार पाऊस आणि वारा सुरू असल्यामुळे त्यात बचाव कार्यात सुद्धा अडथळा येत आहे. किती लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? अजूनपर्यंत 9 वाजेपर्यंत तरी 20 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. 40 हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळते. धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या या माहितीबद्दल.